अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय झाला असून धडक कारवाईमध्ये तब्बल 3,95,000 रुपयेचा प्रतिबंधित अन्न पदार्थचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस विभाग व अन्न औषध प्रशासन सोलापूर विभाग यांच्या संयुक्त कार्यालयामध्ये सोलापूर शहरातील निराळी वस्तीत नागेश पांडुरंग सुरगसे राहणार महादेव गल्ली निराळी वस्ती सोलापूर यांच्याकडून विविध कंपनीचे सुगंधित तंबाखू व पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाची एकूण एकत्रित किंमत रुपये 3,95,417 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी श्रीमती पाटील यांनी पुढील कारवाई घेऊन संबंधित साठा मालक नागेश सुरगसे व राजन वसंत बंडगर यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिनियम शिक्षापात्र कलम 59 व भारतीय दंड संहितेच्या कलम 328 188 272 273 नुसार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. तसेच श्री उमेश भुसे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खराद यांच्या समवेत मुक्काम पोस्ट देगाव तालुका पंढरपूर येथील किराणा व पानशॉपच्या एकूण 10 आस्थापनाच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. तथापि सदर आस्थापनेमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आलेला नाही. सदरची दोन्ही ठिकाणावरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील व उमेश भुसे तसेच पोलीस विभागातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन नरगुडे दिलीप बालशंकर योगेश बर्डे वाजिद पटेल संजय साळुंके यांच्या पथकाने पूर्ण केली.